World Intangible Cultural Heritage, Asian Poetry and Talk Show with Dr. Saheb Khandare. लोकहो नमस्कार. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विरासतीचा म्हणजेच अमूर्त संस्कृती संचिताचा शोध घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की भजन कीर्तन आणि भजनाची वेगवेगळे रूप म्हणजे भजनाचे प्रकार आणि या भजनात गायली जाणारी अभंग गौळण पद आरत्या धावे अशा प्रकारची अनेक जी साधनसामुग्री आहे तिचा योग्य वापर प्रबोधनासाठी मध्ययुगीन काळापासून झालेला आहे. बरं, या भजनाची जी विविध रूपं आहेत त्यामध्ये महिला पुरुषांनी एकत्र गायची जशी भजनं आहेत तशीच सगळ्याच प्रकारचा ताण निवळण्यासाठी आनंदी होण्यासाठी देखील नाचून गाऊन म्हणणारी भजनं आहेत. अशाच एका भजन प्रकाराला आपल्यासमोर आणत आहेत आमच्या चमूतील म्हणजे अमूर्त संस्कृती संचिताच्या जतनाच्या चमूतील डॉक्टर कविता राजाभोज. महाशिवरात्रि का पर्व लेकिन दही हांडी यहाँ भी हो रही है. भक्तों को दही हांडी सिर्फ कृष्ण या कन्हैया की नहीं तो भगवान शिव के लिए भी यहाँ दही हांडी का कार्यक्रम हो रहा है. दही हंडी में काला उड़ाने का एक विधि भी यहाँ किया जा रहा है. या एरियातले
तांत्रिक मुन्ना भैया म्हणून ज्यांना माहिती आहे ते आपल्याला या मंदिराबद्दल सांगतील. भैया ये मंदिर क्यों बनाया है? क्यों बनाया मंदिर? अच्छा कितने साल हुए? 35 साल. तो आप अब यहाँ के एरिया में किसी ने यहाँ के एरिया में किसी को सांप ने